9 मार्च के बजट में आशा वर्करों व समूह प्रवर्तकों को भी 1500 रुपए की वृद्धि दी गई है, जो संतोषजनक नहीं है। बढ़ती महंगाई को देखते हुए आशा और समूह के प्रमोटर काम के बोझ और पारिश्रमिक का सामना नहीं कर सकते, इसलिए उन्हें सरकारी कर्मचारी का दर्जा दिया जाए और कम से कम 26,000 रुपए वेतन दिया जाए, ऐसी मांग की गई थी, लेकिन सरकार ने इस पर कोई फैसला नहीं लिया। ऐसी प्रतिक्रिया आशा और समूह प्रमोटर कर्मचारी संघ अध्यक्ष राजेंद्र साठे ने दी है। मी राजेंद्र साठे, आशा व गटपथक कर्मचारी युनियन CITU अध्यक्ष। आज माननीय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो बजेट मांडला, त्यामध्ये आशा वर्कर करता जे 1500 रुपयाचे जे प्रावधान केलं, ते आजची महागाई बघता आणि आशा वर्कर आणि गटपथकावर जो कामाचा बोजा आहे त्याच्या तुलनेमध्ये फार कमी आहे। ज्या पद्धतीने आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना काम देण्यात येतं, त्यानुसार त्यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा देऊन किमान 26,000 रुपये वेतन देण्यात यावे ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर जो त्यांना इतर कामाच्या मोबदला जो देण्यात येतो, त्या मोबदल्यामध्ये दुपटीने वाढ करावी ही मागणी आमची होती, परंतु बजेटमध्ये ते प्रावधान केलेलं नाही, त्यामुळे आशा वर्कर व गटप्रवर्तक 1500 रुपये जे मानधन आहे त्यावर समाधानी नाही।